समृद्धी महामार्गावर खाजगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे हा भीषण अपघात सिंदखेड राजा पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे सुमारास घडला आहे दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे नागपूरवरून खाजगी प्रवासी बस ही पुण्याला जात होती राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली या दरम्यान सिमेंटच्या रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला होता बघता बघता आगीने रौद्ररूप घेतले प्रवाशांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यातही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत सध्या घटनास्थळावर पाच ते सहा रुग्णवाहिका सिंदखेड राजा किनगाव राजासह लगतच्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पोहोचलेले आहेत बसमधील प्रवाशांचा जळून कोळसा झाल्याने मृतकांची ओळख पटवणे अवघड काम झाले आहेत या संदर्भात डीएनए टेस्टच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सकांची चर्चा झाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली विदर्भ ट्रॅव्हल्सची एम एच एकोणतीस बीई अठरा एकोणावीस क्रमांकाची ही बस नागपूरवरून पुण्याकडे जात होती तीस जून रोजी नागपूरवरून सायंकाळी पाच वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती एक जुलैच्या रात्री एक वाजून बावीस मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली त्यानंतर काही मिनिटांमध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली त्यात प्राथमिक अंदाजानुसार सव्वीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला लागलेली आग विझवण्यात आली ट्रॅव्हल्समधील होर पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे